नमस्कार, आज आपण घरचे घरी छान पावभाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। मी आता एक मोठं पातेलं गॅसवर गरम करायला ठेवलं आहे, त्यात आपण प्रथम लोणी घालणार। पावभाजी म्हटलं की लोणी हे आलंच, आणि अगदी कमी नाही तर भरपूर लागतं आहे लोणी। फक्त एक करता येईल तुम्हाला, हाफ लोणी आणि हाफ ऑइल असंही घेता येईल, पण पावभाजी नेहमी लोण्यात जास्त छान लागते। तर आपण हे पहिलं लोणी घातलं आहे, इथे मी अनसॉल्टेड बटर घेतलं आहे। जर तुम्ही सॉल्टेड बटर घेतलं तर मिठाच्या प्रमाणावर लक्ष ठेवा। आता जर आहे वितळलं, मी त्यात हा कांदा घालणार आहे। कांदा मी सरळ फूड प्रोसेसरमधून काढून घेतला आहे, त्याच्यात कांदा बऱ्यापैकी लागतो। तर आपण परतायला ठेवूया। कांदा परतेपर्यंत मी काय काय उकडून घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते। ह्याच्यात बटाटा आहे, मटार आहे, कॅप्सिकम आहे आणि फ्लॉवर आहे। आता बरेच वेळा आपण फ्लॉवर, कोबी, गाजर वगैरे हे बेसिक 3 ते 4 भाज्या घालायच्या, त्या म्हणजे बटाटा, सिमला मिरची, फ्लॉवर, आणखीन मटार, एवढ्याच भाज्या घालायच्या। आणि आपण ते छान मॅश करून घेऊया। आपण तव्यावर करत नाही आहे, त्याच्यामुळे आपण ह्या भांड्यातच मॅश करून घेऊया। कुकरला छान शिट्ट्या द्यायच्या आहेत। शिजवताना मी हळद घातली आहे, पण मीठ घातलेलं नाही आहे। तर आपण हे मॅश करूया, आणि नंतर बॉसचं जे हँड मिक्सर आहे तेही मी फिरवणार आहे। आपल्याला अगदी गरगट्ट करून घ्यायचं आहे, कारण आपण ते ती लोक जे बाहेर तव्यावर करतात ते आपण आधीच करून घेणार आहोत। कांदा इतपतच परतायचा, आपल्याला तो ब्राऊन करायचा नाही आहे। इतपत झाला की आपण त्याच्यात लसूण घालायचा आहे, जो वाटून ठेवला आहे मी। आता लसणीचा कच्चेपणा हा जायला हवा। थोडासा लसूण परतून झाला की त्यात आपण लाल तिखट घालणार आहोत। आता लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही सुक्या लाल मिरच्या भिजवून ठेवून त्याचं वाटण करूनही आपल्याला घालता येतं, पण मी इथे लाल तिखटाचा वापर केला आहे। आता लिस्ट ऑफ इन्ग्रेडियंट्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जातील। आता इथे तिखटाचं प्रमाण आमच्या आवडीने त्या प्रमाणात घेतलेलं आहे। तुम्हाला जर तिखट खूप आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण हे वाढवू किंवा कमी करू शकता। आता इतपत परतून झालं की आपण त्यात टोमॅटो प्युरी टाकायची। आता हा मी कच्चा टोमॅटो मिक्सरला वाटून घेतला आहे, ते काही विकतची प्युरी वगैरे नाही आहे। फक्त लक्षात घ्या, हे सगळं मी पहिलंच वाटून घेण्याचं मेन कारण म्हणजे आपण हे तव्यावर करत नाही आहे। बाहेर जर तुम्ही गेलात तर ती लोक तव्यावर खटखट खटखट आवाज करत तिथे ते मॅश करत असतात, पण हे आपण ऑलरेडी करून घ्यायचं आहे। आता जरा टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपण त्याच्यात मीठ घालून घेऊया। आता लक्षात घ्या, मी मीठ आपलं कोबी किंवा फ्लॉवर किंवा मटार हे जेव्हा कुकरला लावतो त्यात मी घातलेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्या अंदाजाने मी मीठ घातलेलं आहे। कमी जास्त आपल्या आवडीने आपण मीठ ॲडजस्ट करू शकतो। सुरुवातीला कमी घाला, लागलं तर मग नंतर वरणं अजून घालता येतं। साधारणतः टोमॅटो शिजायला 5 मिनटं लागतात, हळूहळू लोणी असं बाहेर यायला लागतं, तर आपल्याला समजायचं की आपला टोमॅटो शिजला आहे। आता साधारणतः प्रत्येक माणशी 200 ग्रॅम भाजी आणि 2 पाव हा असा नियम आहे। बाहेर कुठेही गेलात तुम्ही तर पावभाजी मागितली तर तुम्हाला भाजी ही नेहमी साधारणतः 200 ग्रॅम मिळते। आता मी ही हे जे प्रमाण आहे त्याच्यात 12 ते 13 प्लेट्स तयार होतात, तर तुम्ही कमी जास्त करू शकता।
तर आता ह्या पॉइंटला मी ह्या सगळ्या मॅश केलेल्या भाज्या ॲड करणार आहे. परत एक गोष्ट म्हणजे ही पूर्ण प्रोसेस जी आहे आपण ही हाय फ्लेमवरच करतो आहे, मी गॅस वगैरे बारीक केलेला नाही आहे. हे मी आता परतते, तोपर्यंत मी ह्याच्यात कुकरमध्ये जे राहिलेलं आहे ते निपटून घ्यायला म्हणून पाणी ॲड करणार आहे. आपल्याला भाजी कितपत सरसरीत हवी त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करायचं आहे. आता हे छान एक उकळी येऊ दे, मग आपल्याला पावभाजी मसाला ॲड करायचा आहे. पावभाजी मसाला हा सर्वात शेवटी घालायचा असतो, तो आधीपासून फोडणीत वगैरे घालायचा नाही, तो आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत. बघा हे असं बुडबुडे यायला लागले की आपण त्यात हा पावभाजी मसाला घालायचा. आता हा पावभाजी मसाला आहे हा मी घरी बनवलेला आहे. मसाला बनवायची जी लिंक आहे ती तुम्हाला आयमध्ये मिळून जाईल. तर मसाला नक्की घरी बनवून बघा, अगदी सोपा आहे. मस्त गरमागरम आपली पावभाजी रेडी आहे. आता आपण त्याचं प्लेटिंग करूया. बघा किती सुंदर दिसते आपली प्लेट पावभाजीची. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील.